नमस्कार मित्रांनो, मी रसाळ सर, फाउंडर ऑफ यथार्थ क्लासेस. आपल्या क्लासतर्फे आपण नवीन बेसिक कोर्स सुरू करतोय, ज्याच्यामध्ये आपण 12वीच्या दृष्टीनं, बोर्ड एक्झामच्या दृष्टीनं जे महत्त्वाचे काही पॉईंट्स आहेत चॅप्टर्समध्ये, ते आपण डिस्कस करणार आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला चॅप्टर नंबर 3 आहे रोटेशनल मोशन, त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे की जो परीक्षेला वारंवार विचारला जातो, त्याच्यामध्ये एक पॉईंट आपण असं कवर करणार आहे, तो आहे पॅरलल ऍक्सेस थिअरी. त्याच्यामध्ये सुरुवातीला क्वेश्चन तुम्हाला असं असणार आहे, क्वेश्चन असेल स्टेट अँड प्रूव्ह पॅरलल ऍक्सेस थिअरी. हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी कवर विचारला जाईल. हा जर विचारला नसेल तर विचार करायची परपेंडिक्युलर ऍक्सेस थिअरी, या दोनपैकी एक थिअरी नक्कीच विचारला जातो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे 3 मार्क्ससाठी. आता याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला काय म्हणायचं आहे, त्याचं स्टेटमेंट, पॅरलल ऍक्सेसचं स्टेटमेंट. आता स्टेटमेंटमध्ये काय सांगितलेलं लक्षात घ्या, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे आर ओ इज इक्वल टू आर सी प्लस एम एच स्क्वेअर. या मॅथमॅटिकल स्टेटमेंट वरून आपल्याला पॅरलल ऍक्सेस थिअरमचं स्टेटमेंट करायचं आहे. पॅरलल ऍक्सेस थिअरमचं स्टेटमेंट असं आहे, याच्यामध्ये आय ओ जो आहे तो आय ओ आपण रिप्रेझेंट करतो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी अबव एनी ऍक्सेस. त्याच्यानंतर आय सी जो फॅक्टर आहे तो रिप्रेझेंट करतो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी अबव पॅरलल ऍक्सिस. अबव पॅरलल ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. पासिंग थ्रू इट्स सेंटर. त्यानंतर कॅपिटल एम जो फॅक्टर आहे तो फॅक्टर आहे मास ऑफ ए रिजिड बॉडी. मास ऑफ ए रिजिड बॉडी अँड एच बी द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. आपल्याला पॅरलल ऍक्सिस थिअरमचे स्टेटमेंट या पद्धतीने घेता येईल, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट एनी ऍक्सिस इज इक्वल टू द सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पॅरलल ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास अँड द प्रोडक्ट ऑफ इट्स मास अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. आता हे स्टेटमेंट आहे आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. सुरुवातीला आपल्याला त्याची डायग्राम काढणं आवश्यक आहे. डायग्राम काढून घ्या. त्याच्यामध्ये डायग्राममध्ये सुरुवातीला आपण असं कन्सिडर करणार आहे, वी कन्सिडर अ रिजिड बॉडी रोटेट अबाउट एनी ऍक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू पॉइंट टू. देअरफोर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस रिजिड बॉडी अबाउट ऍक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू पॉइंट टू इज आय ओ. नाउ वी कन्सिडर सी बी द सेंटर ऑफ मास ऑफ रिजिड बॉडी देन ऍक्सिस ऑफ रोटेशन passing through that point C, center of mass. Therefore, moment of inertia of that body about this axis will be IC. Distance between two parallel axes will be considered H. Now, from this body, we can consider a small element at point P having mass D. Initially, we consider a small element of mass dm and we calculate the moment of inertia of that small element about the axis of rotation passing through point O and passing through point C. Therefore, we consider small element dm at point P. Therefore, moment of inertia of that small element about the axis of rotation passing through center of mass, which is equal to mass of the small element, that is dm, and the distance of that small element from the point O. Therefore, we can draw
line OP. Distance between axis of rotation and point P will be OP. Therefore, moment of inertia of small element about axis passing through point O will be OP square dN. But we can calculate the moment of inertia of whole body. Therefore, we can take integration of that equation. Now, OP we consider. OP will be R. Therefore, IP is equal to integration of OP square dN, which is equal to integration of R square dN. Equation number 1. Now, we consider small element dm of mass dm, which is having distance from the axis of rotation passing through C will be Cp, and which is we consider R0. Therefore, moment of inertia of that small element about an axis of rotation passing through center C, which is equal to Ic equal to integration of Cp square dm. Dm is the mass of small element and Cp is the distance of small element from the given axis of rotation passing through point C. Therefore, I is equal to integration of Cp square dm. But Cp is R0, therefore R0 square dm. Equation number 2. R0 square dm is the moment of inertia of small element. But we can take integration of this equation and we calculate the whole inertia of a body. Therefore, I owe moment of inertia of a body about an axis of rotation passing through O, and I C is the moment of inertia of that body about an axis of rotation passing through point C. Therefore, now we increase the length of OC up to point D and draw a perpendicular PD on OC. Therefore, here we can give two triangles which are right angled. Here triangle OPD and triangle CPD both are right angled triangle. Right angled triangle. Now we consider first triangle, triangle CPD. In this triangle, by Pythagoras theorem, we can write CP square is equal to CD square plus PD square. We can consider equation number 3. Now, here we can consider large triangle OPD. By Pythagoras theorem, OP square is equal to OD square plus PD square. But OD consists of OC and CD. Therefore, OP square is equal to, here OD is the OC plus CD, bracket square plus PD square. We know that A plus B bracket square is equal to A square plus B square plus twice A. From this formula, we can write OC plus CD bracket square, OC square plus CD square plus 2 into OC into CD. Therefore, we can write OP square is equal to here OC square plus CD square. 2 into OC into CD and plus PD square. Here OP will be R, OC H, CD consider S. Therefore, we can write OP is equal to R. Therefore, R square is equal to OC will be H, H square plus CD square plus PD square.
from equation 1, which is called as Cp square. Therefore, Cp square is equal to R into Cp plus 2. OC is the H, therefore H, and Cd will be AC. Therefore, we give R square is equal to H square plus R0 square plus 2HS. Here, we can multiply BM multiply by BM on both sides. Therefore, we can write R square BM, H square BM, R0 square BM plus 2HSBM. In this equation, we can take in integration. By integrating above equation, we can write R, integration of R square DM is equal to integration of H square DM plus integration of R0 square DM plus integration of 2HX DM. But integration of 2HX DM is equal to 0. Therefore, integration of R square DM is equal to H square, H is the perpendicular distance between two parallel axes, which is constant. Therefore, H square integration of DM plus integration of R0 square DM plus 0. But integration of DM, integration of DM gives the total mass of that rigid body, which is nothing but the capital M. Integration DM will be M. Therefore, integration R square DM is equal to integration of R0 square DM plus H square. Integration of DM will be capital M. Therefore, L square. And now from equation 1 and 2, we can write integration of R square DM will be IC. Integration of R0 square DM will be IC plus L square. This is the proof of parallel axis theorem.